राजाबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर सातारा लोकांबद्दल माझी अपार श्रद्धा पुलाची शिरोलीतील कार्यक्रमात ज्योतिरादित्य शिंदे यांचे प्रतिपादन मी राजा किंवा मंत्री म्हणून आलेलो नाही जनसेवक म्हणून माझ्या मातीतील माणसांना भेटण्यासाठी आलो आहे कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांबद्दल माझी अपार श्रद्धा आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे पुलाचे शिरोली येथील वीर सावरकर नगरमध्ये तांडा वस्तीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे या होत्या आमदार गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव माने हे प्रमुख उपस्थित होते केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले आमचे घराणे हे सातारा जिल्ह्यातील पोलीस पाटील घराणे कोल्हापूरचे ज्योतिबा हे आमचे कुलदैवत त्यामुळे येथील बारा बलुतेदार समाजाशी आमचे रक्ताचे नाते आहे त्यामुळे आपण या जिल्ह्यातील सामाजिक विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचं सांगून ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर व सातारा या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाची आणि प्रगतीची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्राचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी व येथील लोकांची निवासी घरे नियमित करणार असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं स्वागत व प्रास्ताविक माजी आमदार अमल महाडिक यांनी केलं आभार उपसरपंच अविनाश कोळी यांनी मानले यावेळी सरपंच सौ पद्मजा करपे यांनी पुष्पगुच्छ व महालक्ष्मीची प्रतिमा देऊन प्रमुख सत्कार केला तसेच बहुरुपी गोपाळ आणि गोसावी समाजाच्या वतीनं मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजेश पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतीश पाटील पेटवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील माजी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाजीराव पाटील प्रकाश शिंदे माजी सरपंच विठ्ठल पाटील कृष्णात करपे सुभाष पाटील सलीम महात दीपक यादव योगेश खवरे अरुण माळी विजय पाटील राजहंस पाटील विजय जाधव भोपाल कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कुबेर हंकारे पुलाची शिरोली